नमस्कार, तेजस किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पाणीपुरी. तर चला आता सुरुवात करूया पाणीपुरी करायला. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू. पाणीपुरीचं साहित्य आपण आता पहिल्यांदा बघणार आहोत. तर हे 1 लिटर पाणी आहे. मी 2 लिटर पाणी घेणार आहे. तर ह्या हे बघा, ही बाटली आहे. या बाटलीत साधारण एवढं भरून पाणी घ्यायचं. हे बघा, हे 1 लिटर आणि आता हे 1 लिटर, असं हे 2 लिटर पाणी आहे. तुम्हाला मी 2 लिटरचं प्रमाण सांगणार आहे. हे आता 2 लिटर पाणी आहे. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बाटली तेवढी भरून घ्या, 1 लिटरची. असं 2 लिटर पाणी. आणि हे वाटायचं साहित्य आहे, चटणी वाटायचं. ही चटणी वाटायची आणि पाण्यात मिक्स करायची. हा साधारण 1 मोठा बाऊल पुदिना आहे. पुदिन्याचं प्रमाण असं नाही आहे, जरा थोडं कमी जास्त झालं तरी चालेल. ह्या 6 मिरच्या आहेत. हे आलं आहे, हे बघा एवढं आलं आहे. 1/2 चमचा मिरपूड आहे. 1 चमचा लाल तिखट आहे. 2 चमचे जिरा आहे. हे जिरं भाजलेलं नाही आहे, कच्चंच आहे. आणि ह्या 6 लवंग आहेत. हे एवढं साहित्य आपल्याला वाटायला लागणार आहे. आणि हे ही 2 लिंबा एवढी चिंच भिजत घालायचे आणि कोळून घ्यायचे. हे 2 लिंबा आहेत. ह्या 2 लिंबाचा रस आपण ह्या पाण्यात मिक्स करणार आहोत. हा गूळ आहे, साधारण 1/2 वाटी गूळ आहे. कमी जास्त झाला तरी हरकत नाही, तुमच्या चवीप्रमाणे घ्या. तो गूळ आधी पाण्यात मिक्स करून ठेवायचा, म्हणजे तो विरघळतो. आणि हे 2 उकडलेले बटाटे कुकरला लावून मी 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. हे चांगले उकडलेले आहेत. हे स्मॅश करून घ्यायचे पुरीमध्ये घालायला. आणि हा रगडा आहे. हे वाटाणे पण मी रात्री भिजत टाकून सकाळी उकडलेले आहेत कुकरमध्ये. बटाटा आणि वाटाणे बरोबर उकडलेत आणि 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आणि ह्यातलं आपल्याला मीठ लागणार आहे. तर पुन्हा एकदा सांगते, हे साहित्य आहे. हे सगळं वाटण वाटायचं आणि चटणी पाण्यामध्ये मिक्स करायचं साहित्य आहे. आणि हे सगळं पाण्यामध्ये असंच मिक्स करायचं आहे. नुसतं गूळ विरघळवून घ्यायचा, बटाटे स्मॅश करायचे, चिंच भिजत घालून कोळ काढून पाण्यात टाकायचा आणि 2 लिंबाचा रस पाण्यात टाकायचा. बटाटे फक्त स्मॅश करून बाजूला ठेवायचे पुरीत घालायला. आणि हे वाटाणे पण पुरीत घालायला लागतील. आणि पाण्यात घालायला आपल्याला ही बुंदी लागणार आहे. ऑप्शनल आहे, पण वरतून अशी पाण्यात बुंदी घातली की दिसायला पण छान दिसतं. तर ही बुंदी आपण पाण्यात घालणार आहोत. तर चला आता आपण पाणीपुरी करायला सुरुवात करूया. हे पहा, ही आपण मी तुम्हाला मागाशी साहित्य दाखवलं त्याची चटणी वाटून रेडी आहे. आणि ही चिंच आहे, ही कोळून त्याचं पाणी घेतलेलं आहे. तर ही पाणी आणि चटणी असं मी या पाण्यामध्ये मिक्स करणार आहे. हे बघा, हे आता चिंचेचं पाणी आहे. हे पण मी ह्याच्यात आता मिक्स करणार आहे या पाण्यामध्ये. आणि हे 1 लिंबू पिळून घेते. हे बघा, हे 1 लिंबू पिळलेले. आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. हे बघा, आता हे सगळं पाणी मी गाळून घेतलेलं आहे. आता हा गाळ आहे आणि पाणी हे खाली गाळून घेतलेलं आहे. हे पा, हे पाणीपुरीच्या पुऱ्या आता मी फोडून घेतलेले आहेत. आणि त्याच्यात उकडलेला बटाटा आणि रगडा असं टाकलेलं आहे. तुमच्या चवीप्रमाणे जेवढं तुम्हाला कमी जास्त आवडेल त्याप्रमाणे बटाटा आणि रगडा टाकायचा. आणि त्याच्यावरती ही गोड चटणी टाकायची. ही पा, आता ह्याच्यावरती गोड चटणी पण सगळे टाकलेली आहे. आणि हे पाणी आपण केलेलं आहे. ह्या पाण्यात बुडवून ही पुरी खायची. जर का आणखीन तिखट हवं असेल
तर मग ही पुदिना, कोथिंबर, मिरची आणि मीठ आणि जिरं अशी चटणी वाटून तयार आहे. ही चटणी थोडी त्याच्यात घालायची, पण तरी ती चटणी लागत नाही, हेच पाणी छान लागतं. तर हे बघा, ही पुरी, ही बघा, ही पुरी अशी उचलली आणि ह्या पाण्यात अशी बुडवायची. मस्त, जबरदस्त झाले.